जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा येथील एका 55 वर्षीय दिव्यांग महिलेचा बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली. जळगाव पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने आरोपीचा शोध 24 तासातच लावला. तसेच आरोपी जेलबंद करून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने तालुकासह जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले असून सर्व वर्गातून या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी सर्वत्र जोर धरत आहे. काल दिनांक 7 डिसेंबर रोजी तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन खेरडा बलात्कार घटनेतील आरोपी त्वरित फाशीची शिक्षा द्यावी या मागणीकरिता निवेदन देण्यात आले आहे. या मागणी व्यतिरिक्त सामाजिक संघटनेने हैदराबाद पोलीस प्रमाणे जळगाव पोलिसांनी सुद्धा सदर आरोपीचे एन्काउंटर करून फाईल बंद करावी ही मागणी सुद्धा निवेदनकर्त्यांनी केली आहे. ग्राम खेरडा बुद्रुक, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा या गावामध्ये धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबातील एक वयोवृद्ध महिला अपंग महिला लीलाबाई थरात यांचा काल रात्री त्यांच्या शेजारी राहणारा नराधम आरोपी नितेश देशमुख याने असहाय्य तिचा तिचा फायदा घेऊन सदर महिलेचा निर्गुण खून करून आणि पाशवी बलात्कार केला. तर सदर घटनेचा मी धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो व सदर आरोपीला तात्काळ फास्ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि सदर घटनेचा मी जाहीर निषेध करतो. काल रात्री खेड्याला जी अत्यंत निंदनीय क्रूर घटना तसेच मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. एका वयोवृद्ध मेंढपाळ महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला त्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय इथे आम्ही निवेदन दिलं आणि या घटनेचा आम्ही सर्व संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करतो. आणि ज्याप्रमाणे मी याही समोर होणे हैदराबाद येथे जे पोलिसांनी एन्काउंटर केलं तशाच प्रकारचा आम्हाला न्याय मिळावा ही मागणी आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने करतो आणि या ठिकाणी जाहीर निषेध करतो या घटनेचा आणि आरोपीला फाशी मिळालीच पाहिजे.